मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री रश्मी ठाकरे यांची कोविड-19 संसर्ग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रश्मी ठाकरे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी बंगल्यावरच होम क्वारंटाईन झाल्या. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आणि त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करून घेण्याची विनंती केली आहे. काळजी करण्यासारखे काही नाहीये. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मुंबईत होळीचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले. सार्वजनिकरित्या होळी पेटवण्यासही पालिका प्रशासनानं मनाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीनं नवीन नियमावली जारी केली आहे आणि त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी रंग खेळण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतल्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा 3512 घरात पोहोचलाय आणि 8 जणांचा मृत्यू झालाय. त्याचवेळी कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात 711 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे आणि 5459 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. तर एका दिवसामध्ये 404 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 24 तासामध्ये कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढतच चाललाय. 3095 कोरोनाबाधित वाढलेले आहेत आणि शहरामध्ये 2272, ग्रामीण भागामध्ये 819 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोनानं 33 जणांचे बळी घेतलेत आणि यापैकी शहरातले 19, ग्रामीण भागातल्या 10, जिल्ह्याबाहेरून उपचारासाठी आलेल्या 4 जणांचा मृत्यू झालाय आणि त्याचवेळी 2136 जण कोरोनामुक्त झालेत. नाशिक महापालिकेमध्ये काम करणारे 14 कर्मचारी हे कोरोना बाधित आढळले. महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आले आणि त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिक शहरामध्ये गेले 4 दिवसांपासून कोरोनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या केल्या जातात आणि या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंग करण्यात आलेल्या आहेत. आता 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. 45 वर्षावरील मात्र आजार नसलेल्यांना सुद्धा कोरोनाची लस घेता येणार आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र नोंदणी ही आत्तापासूनच करता येणार आहे. ब्राझीलमध्ये कोरोना स्ट्रेनचे भारतात 100 रुग्ण आढळून आलेले आहेत. ब्राझीलमधल्या स्ट्रेनचे 795 रुग्ण भारतात आढळले आहेत आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. भारतात आता ब्राझीलमधल्या स्ट्रेनची भीती निर्माण झाली. पुण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय हा योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मुंबई, पुणे, नागपूरमधल्या कोरोनाची रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. ही वाढ थांबली नाही तर काही शहरामध्ये लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिला आणि त्यावर पुणे महापौरांनी ही भूमिका मांडली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं शहरातल्या सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले. 7 दिवसांच्या आत स्वखर्चानं ही चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारला भेट देऊन याची खातरजमा करतील. जे हॉटेल चालक ही चाचणी करणार नाहीत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची निवड झाली. मात्र शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना त्याचा विसर पडलाय. कारण उपमहापौर दालनामध्ये अक्षरशः घुले यांचं बोपखेल गाव अवतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. हिराबाई घुलेंना शुभेच्छा देण्यासाठी 3 मजल्यावर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा सूतोवाज आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पुण्यामध्ये केला आणि त्यानंतर पुणे शहरातले छोटे मोठे व्यावसायिक धास्तावलेत. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येईल असं सांगत त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढतच चालली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर शहरातल्या बस स्थानकासह अनेक गर्दीच्या ठिकाणांना भेट दिली आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
लातूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या ही वाढत चालली आहे, तर दुसरीकडे शहरातल्या गजगोलाई बाजारपेठेमध्ये गर्दी सुद्धा वाढती आहे। त्यात नागरिकांसह हातगाडीवाले व्यापारी देखील विना मास्क आढळत असल्याची बातमी झी 24 तासला दाखवली होती आणि त्यानंतर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे। या भागामध्ये 200 ते 300 हातगाड्या पालिकेने पूर्णपणे हटवल्या। देहूमध्ये संत तुकाराम बीजोत्सवावर कोरोनाचं सावट आहे। प्रशासनानं दिलेल्या निर्देशानुसार यंदाचा बीजोत्सव हा 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे, पण यावरून वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। शासन खोटी दहशत पसरवते असा आरोप कराडकरांनी केला आहे। तसंच वारकऱ्यांनी 30 मार्चला देहूत यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। साईबाबांच्या भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणाऱ्या साजूक तुपातल्या बुंदीच्या लाडूंचं पुन्हा वितरण सुरू करण्यात आलं। गेल्या वर्षी 17 मार्चला कोरोनामुळे शिर्डीतलं साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलेलं आणि त्यामुळे प्रसादाचे लाडूच देखील बंद झाले होते। त्यानंतर 16 नोव्हेंबरला साई मंदिर पुन्हा उघडण्यात आलंय। लाडूचा प्रसाद भक्तांना दिला जात नव्हता, आता भक्तांना 50 ग्रॅम वजनाचा एक लाडू प्रसाद म्हणून मोफत दिला जाऊ लागला। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्याला सलग चौथ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपलं। संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला सटाणाच्या दसाणे, तळवाडे, दिगर, किकवारी, केसराणे या परिसरामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे सर्वत्र गारांचा खत साचला। शेतकऱ्यांच्या पिकांना त्यामुळे जबरदस्त फटका बसलाय। उन्हाळ कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, मिरची या पिकांचं, फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। कांदा आणि आंब्याला सुद्धा मोठा फटका बसलाय। हवामान विभागानं दर्शवलेल्या अंदाजानुसार सकाळपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी तुरळक, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला। मार्च महिन्याच्या शेवटी पाऊस आल्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला, तर थंडीमध्ये वाढ झाली आहे। मात्र उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अवकाळी पावसानं अशा प्रकारे हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांना छत्र्या आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावं लागलं। 31 मार्चपूर्वी व्यवसाय कर भरा असं आवाहन राज्याच्या व्यवसाय कर विभागानं केलंय। राज्यातल्या सर्व व्यवसाय करदात्यांना हे आवाहन करण्यात आलंय। पुढचे 7 ते 8 दिवसांमध्ये कर देयक भरण्याची सूचना करण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये काल एक बैठक झाली। दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। परमबीर सिंगांच्या लेटर बॉम्ब नंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे। फडणवीसांनी केलेले आरोप या दाव्यांबाबत चर्चा करण्यासाठी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे। तर रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातला अहवाल फडणवीसांनी काल समोर आणला आणि त्याबाबत दोघांची चर्चा झाल्याची शक्यता आहे। अनिल देशमुख प्रकरणावरून काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह निर्माण झाले। देशमुखांवरचे आरोप हे खोटे आणि बेछूट आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचं एका गटाचं म्हणणं आहे। तर चौकशी होईपर्यंत देशमुखांनी पदावरून दूर राहावं असं दुसऱ्या एका गटाचं म्हणणं आहे। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दिलेला जबाब हा खोटा होता असा मोठा खुलासा दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख जयजित सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या प्रकरणामध्ये माजी पोलीस कर्मचारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा विनायक शिंदेसह दोघांना अटक केली आहे। आता वाझेच्या ट्रान्झिट रिमांडसाठी ATS मागणी करणार आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये एका क्रिकेट बुकीमार्फत गुजरातमधून तब्बल 14 सिम कार्ड आणण्यात आले होते। राज्यातील पोलिसांच्या बदल्यांमध्ये दलाल सक्रिय असल्याचा गोपनीय अहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला। ऑगस्ट 2020 मध्ये तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांबाबत काही दलाल हे सक्रिय असल्याचा अहवाल दिला होता आणि तो हाच अहवाल असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये महादेव इंगळे, संतोष जगताप, नवाज मणे, देवानंद भोजे या व्यक्ती राजकीय नेत्यांची नावं वापरत पोलिसांच्या बदल्यांमध्ये दलाली करत असल्याचं नमूद करण्यात आलं। ATS ने दमण इथनं जप्त केलेल्या वॉल्वो गाडीची सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून कसून तपासणी करण्यात आली आहे। गाडीमधून 2 बॅग्स, 3 जोडी कपडे मिळालेत आणि 2 मोबाईल चार्जिंग, 1 मास्क आढळलेला आहे। सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या 3 टीमने गाडीचा तपास केला। यासाठी पुण्याहून मुंबईला ही टीम आली, तर सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरी आणि NIA कडून मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीची तपासणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये एक बैठक झाली। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। 3 तास ही बैठक झाली। अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत चाललाय, त्यामुळे राजीनाम्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। अंबानी स्फोटक प्रकरण मनसुख
मृत्यू प्रकरण आणि गृहमंत्री मुद्द्यावरून भाजप खासदारांनी थेट संसदेमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आणि त्यावर गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी तत्कालीन सीएम मोदी आणि अमित शहांविरोधात आरोपांचं पत्र लिहिलं होतं तेव्हा गुजरात सरकार बरखास्त केलं होतं का असा सवाल राऊतांनी केला। तर या प्रकरणात मोदी आणि शहांची चौकशी झाली होती असा पलटवार केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला। आधीच अडचणींमध्ये असलेल्या गृहमंत्रालयावर आता नवा आरोप होतोय। पुण्यामधल्या कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी इच्छामरणाची मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी महिनाभराची मुदत दिली आहे। आपल्यासोबत आरोप झालेल्या अधिकाऱ्यांनी गृहमंत्रालयामध्ये अर्थपूर्ण व्यवहार केल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे। हे पुरावे नसताना कारवाई झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार सुरेश वरपुडकर यांच्या महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवलं। या पॅनलचे 11 उमेदवार हे विजयी झाले तर विरोधी रामप्रसाद बोर्डीकर यांच्या तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलचे 9 उमेदवार निवडून आलेत। बाबाजनी यांनी आघाडीमध्ये बिघाडी करून वरपुडकर गटाचं वर्चस्व कायम राहिलं। महाराष्ट्र छत्तीसगढ़ राज्याच्या सीमेवर नक्षली हल्ल्यामध्ये 5 जवान शहीद झालेत, 12 जवान गंभीर जखमी आहेत। बसमध्ये सुमारे 24 जवान असल्याची माहिती मिळते। छत्तीसगढ़ पोलिसांचे जवान कारवाईसाठी महाराष्ट्रात आले होते आणि छत्तीसगढ़मधल्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये कडेनार कन्हार या गावादरम्यानची घटना आहे। नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोटाने त्यांची बस उडवली। लॉकडाऊनच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या रुई नालकोल या गावातल्या मोहम्मद बाबा देवस्थानची जमीन हडपल्याचा प्रकार समोर आलाय। आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावे आता ही जमीन झाली आहे। जमीन गैरव्यवहारातल्या खोट्या स्वाक्षऱ्यांचं बनावट दस्तऐवज झी24 तासच्या हाती लागले। सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यातल्या बोगस डॉक्टरांचा शोध जिल्हा आरोग्य प्रशासनानं सुरू केला आहे। मागच्या वर्षी अशा 50 अधिक बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती आणि यावेळी कोरोनाचा प्रभाव वाढला असताना अशा बोगस डॉक्टरांना शोधण्याचं काम हाती घेतल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांनी सांगितलं। डोंबिवलीमधल्या एका महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिची छेड काढणाऱ्या एका उत्तर भारतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पीडित महिला आणि हा तरुण एकाच कार्यालयामध्ये काम करतात। हा तरुण या महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिची छेड काढायचा। याबाबत महिलेनं मनसेकडे तक्रार केली त्यामुळे मनसे पदाधिकारी ओम लोके यांनी थेट ऑफिस गाठलं आणि या तरुणाला मनसे स्टाईल सोप दिला। तब्बल 120 फुटी डोसा आणि तोही छान जाळीदार आणि कुरकुरीत। पुण्यामधले प्राध्यापक कल्याण सुंदरम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांबीचा हा डोसा बनवता येईल असं अनोखं मशीन तयार केलंय आणि हे मशीन छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार आहे। एकदम कुरकुरीत डोसा तयार झालाय। टीम इंडियाने पुण्यामधल्या पहिल्या वनडेमध्ये विजयी सलामी दिली आहे। टीम इंडियानं इंग्लंडचा 66 रन्सने पराभव केलाय। शिखर धवननं 98 रन्सची खेळी केली। कॅप्टन विराट कोहली, केएल राहुल, कुणाल पांड्यानं हाफ सेंच्युरी केल्या। 318 रन्सचा पाठला करताना इंग्लंडची टीम 251 रन्सवर गालच झाली। प्रसिद्ध कृष्णा सर्वाधिक 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या इनिंगला खिंडार पाडलं। शार्दुल ठाकूरनं 3 तर भुवनेश्वर कुमारनं 2 विकेट्स घेत कृष्णाला मोलाचे 7 दिले। आई भवानीचा गजर म्हणजे झी24।